चंद्रपूरचं आराध्य दैवत देवी महाकालीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेनं उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त सांदागडच्या आईचं दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक चंद्रपुरात दाखल झाले आहेत. चैत्र आणि अश्विन अशा दोन नवरात्रात देवी महाकालीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी असते. अश्विन नवरात्राच्या प्रारंभी हजारो भाविकांच्या उपस्थितीनं मंदिर परिसर फुलून गेला. शक्तिरूप महाकाली मातेची महती मनी बाळगत यंदाच्या देवी नवरात्रीनिमित्त घटस्थापनेनं पुरातन देवी महाकाली मंदिरात उत्सवाचा प्रारंभ झालाय. चंद्रपूरकरांचं कोणतेही शुभकार्य प्रारंभ होतो ते देवी महाकालीच्या दर्शनानं. या देवीच्या भक्तीची कथाच न्यारी आहे. उग्ररूपे असलेली ही जगन्माता दृढ संवारक आहे. अश्विन आणि चैत्र नवरात्रासह दिवसातील अन्य दिवसही मातेच्या दर्शनासाठी दूर दूरवरून भाविक चंद्रपूरला येत असतात. चंद्रपूरच्या या देवीचं आणखी एक विशेष महत्त्व आहे. प्रजाहित दक्ष गोंड राणी हिराई यांनी बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या चार राज्यातील भाविक गर्दी करतात. याच भागातील घनदाट जंगलात गोंड साम्राज्याचा विकास झाल्यानं चंद्रपूरची देवी या चार राज्यातील भक्तांसाठी विशेष महत्त्वाची आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी हे एक छोटं मंदिर होतं. चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या काठावर असलेलं हे मंदिर आताच्या स्वरूपात उभारलं ते गोंड साम्राज्याची कर्तव्यदक्ष राणी हिराईनं. याच राणी हिराईनं आपल्या राज्यावर येणारी संकट दूर करणाऱ्या देवीच्या या मंदिराचा जीर्णोद्धार केला. याविषयी देवी महाकाली मंदिराचे पुजारी सुनील महाकाले यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली अधिक माहिती पाहूयात. महाकाली मंदिराचा घट बसला आहे, देवीचा घट बसला आहे. आजपासून नवरात्राची तयारी सुरू झालेली आहे. आणखी घट सकाळी 7:00 अगोदर म्हणजे 6:30 वाजता घट स्थापना झालेली. आणखी आता हे विजयालक्ष्मीपर्यंत आहे असा उत्सव आले. त्याच्यात साधारणतः भाविक हे मराठवाड्याच्या येते त्यात प्रॉपर म्हणजे राजुरा, कडचांदूर, रपना यासाठी आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले तर साधारणतः जास्ती भाविक राहतात. या परेडमध्ये जास्ती उपवास करतात, त्यामुळे दर्शनार्थी लोक जास्ती करतात. दरम्यान नवरात्राच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून हजारो भाविकांनी माता महाकालीचं दर्शन घेतलं. यावेळी भाविकांनी मोठ्या आस्थेनं पूजा अर्चा करत मनोकामना पूर्ण करण्याचे साकडे घातले. याबाबत भाविकांशी साधलेला संवाद. पहिला दिवस आणि नवरात्र हा याच्यात उत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणून मानला जातो. आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली मंदिर हे ऐतिहासिक मंदिर असून इथे दरवर्षी लोक 10-10 तास ते 15-15 तास लाईनीत उभं राहून दर्शन घेतात व आपल्या मनोकामना पूर्ण करण्याचे त्यांना विश्वास असतो व आपण या दर्शनाच्या माध्यमातून आपल्या इच्छा पूर्ण होईल अशी त्यांना खात्री असते. व आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मी सुद्धा दरवर्षाप्रमाणे इथे येऊन दर्शन घेतो आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून आज घटस्थापनेचा मानला. आजपासून प्रारंभ झालेल्या नवरात्र उत्सवातील पुढचे 9 दिवस मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण करणारे असणार आहेत. सोबतच देवी महाकालीच्या शक्तीचं गुणगान आणि गरबा दांडियाची धूम देखील या 9 दिवसात असणार आहे.